ग्राम पंचायत मध्ये आतापर्यंत निधी हा ग्राम पंचायतला येणारा पर डोई निधी येतो, तर पर डोई निधी म्हणजे इकडचं बजाज नगर इथे जवळजवळ 1.5-2 लाख लोकसंख्या आहे वडगाव आणि बजाज नगरची मिळून, त्या येणाऱ्या निधीमध्ये बजाज नगरला तर ग्राम पंचायत काहीही खर्च करत नाही, हा निधी फक्त खर्च होतो वडगावला। वडगावला जरी होत असला तरी आम्हाला काही हरकत नाही, पण वडगावचा तरी विकास झाला का? आमच्या परडोकी जो निधी येतो आहे परडोई, तो निधीसुद्धा वडगावला खर्च करायला पाहिजेत, आणि तो एवढा निधी येऊनसुद्धा वडगावला खर्च होत नाही। आतापर्यंत गट नंबरमध्ये भरपूर लोक गेलेले आहेत, त्यांच्या समस्या आज तिथं गट नंबरमध्ये जर जाल तर तुम्हाला जाताना चिखल आहे एवढा, आता सध्याच्या कंडिशनला पावसामुळं रस्तासुद्धा नाही, जाता येत नाही। गट नंबरमध्ये ड्रेनेजची सुविधा नाही, लाईटची व्यवस्था नाही। तसेच बजाज नगरमध्ये आता जवळजवळ मी इथं स्वतः 25 वर्षापासून राहतो आहे, पण सत्ता आतापर्यंत जे भोगतात ग्रामपंचायतीमध्ये, साधे शौचालयसुद्धा सुलभ शौचालय नाही कुठं, सुशोभीकरण चौकांचं नाही, कचऱ्यांची तर कचरा घंटागाडी येते, पण कचरा एवढी परिस्थिती आहे की जाता येता नागरिकांना असं तोंडाला हात लावून जावं लागतं एवढी परिस्थिती आहे। पिण्याच्या पाण्याची इथं म्हणजे बजाज नगरला म्हटलं तर काही अशी समस्या नाही, बजाज नगरला जे बजाज नगरला जे पाणी येतं आहे ते MRDC येतं आहे, इथं देणारी फॅसिलिटी MRDC देते सगळी पूर्ण। पाण्याच्या बाबतीत आम्हाला बजाज नगरला काही अडचण नाही, पण वडगावला गट नंबरला सगळीकडे पाण्याची अडचण आहे। आपले जे केंद्रीय मंत्री आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की जर आपली सत्ता आली तुम्ही दोन्ही हातातून निधी देणार आहे, कसं आहे आज काय एकदम बरोबर आहे। आज भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार आहे, आता केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, महाराष्ट्रात आता सत्ता आमचीच आहे भारतीय जनता पार्टीनी शिंदे साहेबांचं, तर केंद्रामध्ये आमचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड साहेब हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहेत, पूर्ण त्यांच्या हातामध्ये तिजोरीचे चावे आहेत। तसेच राज्यामध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, वरून निधी येणारा हा केंद्राकडून महाराष्ट्राला येतो, महाराष्ट्रातून येणारा हा निधी हा खाली येतो, तर वरचाही केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचा निधी येणारा आम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे। आणि आज मी बजाजनगर वडगावमधील सर्व नागरिकांना मतदारांना जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या 4 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत परिवर्तन ग्राम विकास पॅनलला भरघोस मतांनी विजय करून सर्व 1717 उमेदवार आम्हाला निवडून द्या। आम्ही आश्वासन जे दिलेलं आहे ते आम्ही आश्वासन पूर्ण करायसाठीच निवडणुकीत उतरलो आहे, आम्ही फक्त मतदान घेऊन घरी बसणार नाही, तर हे पूर्ण जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण आश्वासन आम्ही पार करणार। आपलं नाव आणि पत्ता? मी लक्ष्मण लांडे पाटील, पंचायत समिती सदस्य आहे मी